भारताचे आघाडीचे कुस्तीपटू बसले आंदोलनाला, कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे आरोप। उम्मीद करते हैं कि हम जितनी लड़कियों के साथ दीवाना वो निकल के आए, शायद हमको हिम्मत मिलेगी। शायद कुस्ती संघाच्या अध्यक्ष पदावरून ब्रिजभूषण सिंग यांना हटवण्याची मागणी। कुस्ती क्षेत्रात एवढा मोठा भूकंप का झालाय? भारताचे आघाडीचे कुस्तीपटू आणि भारतीय कुस्ती संघाचे अध्यक्ष भाजप खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यात का झुंपलीय? नक्की हे प्रकरण आहे तरी काय? कुस्तीपटूंनी नक्की काय आरोप केलेत? यावर ब्रिजभूषण यांनी काय स्पष्टीकरण दिलंय? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कुस्तीपटू बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी अध्यक्ष असलेल्या भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात नवी दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन केलं। दरम्यान लखनौ येथील कुस्ती प्रशिक्षण केंद्रात अनेक महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण झाल्याचा खळबळजनक आरोप यावेळी करण्यात आलाय। हे लैंगिक शोषण दुसरं तिसरं कोणी केलं नसून तर ब्रिजभूषण सिंग यांनीच केल्याचं या महिला कुस्तीपटूंचं म्हणणं आहे। राष्ट्रीय सराव शिबिरात हा प्रकार घडल्याचं या युवा क्रीडापटूंचं म्हणणं आहे। हा त्रास सहन करावा लागणाऱ्या तब्बल 20 मुली असल्याचं देखील सांगण्यात येतंय। आपने जो करा है आज उससे मेरे को लगता है पूरे देश में और जितनी लड़कियां हैं जिनके साथ इस तरीके से यौन शोषण हो रहा है अपने वर्क प्लेस पे उनको भी बहुत मिलता है। ब्रिजभूषण सिंह हे भारतीय जनता पक्षाचे केसरगंजचे खासदार आहेत। ते महाराष्ट्रात देखील काही कारणांमुळे चर्चेत आले होते। मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे म्हणूनच ब्रिजभूषण यांची महाराष्ट्राला ओळख होती। आता या नव्या आरोपाने ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत। केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने याबाबत कुस्ती महासंघाकडून स्पष्टीकरण मागवलंय। ब्रिजभूषण सिंग यांना मात्र या आरोपांमागे काहीतरी कट असल्याचा संशय येतोय। एक मोठा उद्योग समूह अशा आरोपांमागे असल्याचं सांगत त्यांनी हे आरोप खरे असतील तर मी फाशी घेईन असं प्रत्युत्तर दिलंय। देखिए जो ये सारे आरोप लगाए गए हैं हम चाहते हैं अच्छा हो कि वो लिख करके दे दें तो कुछ जवाब हम दे सकते हैं, कुछ चीजों की जवाब हम दे सकते हैं और कुछ 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 चीजों की जांच हो जाएगी। सीबीआई जांच हो जाए, एलआईयू जांच हो जाए, पुलिस की जांच हो जाए। तर दुसरीकडे क्रीडा मंत्रालयाने आता या प्रकरणाची चौकशी सुरू केल्याने यातील दूध का दूध आणि पाणी का पाणी समोर येणार आहे।